नमस्कार. बीकेबी न्यूजच्या आजच्या स्पेशल स्टोरीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. मंडळी, विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा येथील स्टेडियमवर 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना आयोजित करण्यात आलाय. शुक्रवार 23 सप्टेंबर 2022 रोजी जामठा नागपूर येथील स्टेडियमवर विश्वविजेत्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला जाणार आहे. नव्याने स्थापित केलेल्या LED फ्लड लाईट्स अंतर्गत हा खेळ दिवस रात्र खेळला जाईल. जामठा येथील स्टेडियमची क्षमता 44,000 प्रेक्षकांची आहे. जवळपास 3 वर्षांनंतर नागपुरात आंतरराष्ट्रीय T20 सामन्याचे आयोजन होत आहे. दोन्ही संघ 21 सप्टेंबर रोजी चार्टर्ड विमानाने नागपुरात दाखल होणार आहेत आणि 22 सप्टेंबर रोजी त्यांचे सराव सत्र होईल. ऑस्ट्रेलियन संघ दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत सराव करेल, तर टीम इंडिया जामठा स्टेडियमवर फ्लड लाईट्स खाली संध्याकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत सराव करेल. सामन्याच्या दिवशी दुपारी 3:30 वाजता गेट प्रेक्षकांसाठी उघडले जातील. पेटीएमचे कर्मचारी बे लेवलवर टर्नस्टाईल्सद्वारे गेट प्रवेशाचे व्यवस्थापन करतील. टर्नस्टाईल्सवर बार कोड स्कॅन केल्यावर तिकीट धारकांना स्टँडवर प्रवेश मिळेल. BCA फक्त शालेय विद्यार्थ्यांसाठी ई स्टँड तळमजला बे A, B आणि C मध्ये 4,400 तिकिटे आरक्षित केली आहेत. तिकिटांची किंमत 100 रुपये प्रति तिकीट ठेवण्यात आली आहे. विद्यार्थी केवळ त्यांच्या संबंधित शाळांमधूनच तिकीट बुक करू शकतात. येत्या 23 सप्टेंबर रोजी जामठा येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या T20 सामना आयोजित करण्यात आलाय. परंतु याच दरम्यान हवामान विभागाने 21 ते 23 सप्टेंबर दरम्यान नागपुरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून येलो अलर्ट जारी केलाय. त्यामुळे जवळपास 3 वर्षांनंतर नागपुरात होणारा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होणार की नाही म्हणून क्रिकेट प्रेमींच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. नागपुरात जवळपास 3 वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय सामना खेळला जाणार आहे, त्यामुळे नागपूरकरांमध्ये मोठा उत्साह आहे. रविवारी काही मिनिटातच ऑनलाईन तिकीट विकल्या गेले. सोमवारी तिकीट बुक करणाऱ्या क्रिकेट प्रेमींची मोठी रांग सिव्हिल लाईन्स येथील BCA पाहायला मिळाली. ज्या लोकांनी ऑनलाईन तिकीटं बुकिंग केली होती त्यांनी आज प्रत्यक्ष BCA जाऊन काउंटरवरून तिकीट मिळवली. नागपुरात 10 नोव्हेंबर 2019 रोजी भारत आणि बांगलादेश यांच्या T20 सामना खेळला गेला होता. त्यानंतर कोविडचे संकट आले. कोविडनंतर नागपुरात होत असलेल्या या सामन्याबाबत विशेष उत्साह आहे. BCA भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या सामन्याचा 5 कोटी रुपयांचा विमा काढलाय. जर सामना पावसामुळे एकही चेंडू न फेकता रद्द केला जाईल तर BCA संबंधित रक्कम विमा कंपनीमार्फत मिळेल. जर सामना दरम्यान एकही चेंडू टाकला गेला तर विमा कंपनीकडून कुठलीही नुकसान भरपाई मिळणार नाही. सामना रद्द झाला तर तिकीट घेणाऱ्या प्रेक्षकांना तिकिटाची रक्कम परत केली जाईल. उत्तर पश्चिम आणि पश्चिम मध्य बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचे क्षेत्रासह सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाले आहे. येत्या 24 तासात ते उत्तर पश्चिमच्या दिशेने पुढे सरकेल. ओडिशा छत्तीसगड मार्गे मध्य प्रदेशातील काही भागांमध्ये पोहोचेल, त्यामुळे नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. असे असले तरी अनेकदा अलर्ट अपयशी सुद्धा ठरले आहे. नागपुरात सोमवारी आकाशात ढग दाटून आले होते. मंगळवारी सुद्धा काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया T20 मालिका 2022 ची सुरुवात 20 सप्टेंबर 2022 रोजी इंद्रजीत सिंग बिंद्रा स्टेडियम मोहाली येथे पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्याने होईल. त्यानंतर दोन्ही संघ विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये दुसरा T20 खेळण्यासाठी नागपूरला रवाना होतील. शेवटचा T20 सामना 25 सप्टेंबर 2022 रोजी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम हैदराबाद येथे खेळवला जाईल. तर आजच्या स्पेशल स्टोरीमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह. बघत रहा BKB न्यूज. नमस्कार.